नमस्कार, आवड निवड चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे काळ्या मसाल्यातली डुबुकवड्याची भाजी। ही भाजी खाल्ल्यानंतर तुम्ही चिकन मटनची भाजी सुद्धा विसरून जाणार। चला तर मग पाहूया डुबुकवड्याची भाजी कशी बनवायची। डुबुकवड्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे दाळव्या, खोबरं, तेजपत्ता आणि धने, कढीपत्ता, अद्रक लसूण, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ आणि हळद आणि बेसन पीठ। चला बेसन पीठ घेऊया। मी घेत आहे 4 चमचे बेसन पीठ। आपल्याला जितक्या वड्या बनवायच्या तितक्या आवडीनुसार कमी जास्त बेसन पीठ घेऊ शकता। मी 4 जणांसाठी भाजी करती आहे, त्यामुळे मी 4 चमचे माझ्या अंदाजानुसार बेसन घेतलेलं आहे। काळा मसाला करण्यासाठी मी तव्यावरती 1 कांदा भाजायला ठेवलेला होता, तो आपला चांगला भाजून झालेला आहे। हे बघा, अशा प्रकारे कांदा भाजून घ्यायचा आणि आता मसाला तळून घेऊया। तेल घालते मी मसाल्यासाठी, अंदाजे 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि त्यामध्ये मसाले तळून घ्यायचे। प्रथम मी खोबरं टाकलेलं आहे, खोबरं आणि धने आणि त्यामध्ये तेजपत्ता किंवा तमालपत्र, हे भाजून घ्यायचं चांगलं। यामध्ये तुम्ही अजून जास्त खडा मसालाही टाकू शकता, पण मी मसाले गरम मसाला टाकणार आहे, त्यामुळे मी जास्त खडा मसाला टाकलेला नाही। मसाले बनवून ठेवलेले असतील तर जास्त आपल्याला खडा मसाला घ्यायची गरज नाही। अशा प्रकारे चांगला मसाला तळून घ्यायचा आणि आता मसाला तळून झालेला आहे, मी काढून घेते आणि हा मसाला मिक्सरमधून काढून घेऊया। मिक्सरमधून मसाला बारीक करून घ्यायचा आणि आता त्यामध्ये मी कोथिंबीर टाकते। कोथिंबीर आज आमच्याकडे लॉकडाऊन असल्यामुळे बाजार बंद असतो, त्यामुळे ताजी कोथिंबीर मिळाली नाही आणि आमचे झाडंही कोथिंबीरीचे आलेले नाहीत सध्या, त्यामुळे मी अशी वाळलेली कोथिंबीर करून ठेवत असते, ती कधीही कामा येते। कोथिंबीर जेव्हा आपल्याकडे जास्त उपलब्ध असते तेव्हा अशी कोथिंबीर करून ठेवायची, केव्हाही कामा येते आणि चवीनुसार मीठ। चला आता मसाला दळून घेऊया। मसाला आपला बारीक झालेला आहे, अशा प्रकारे एकदम मस्त बारीक पेस्ट करून घ्यायची। मिक्सरमधून सर्व मसाला काढून घेतला। आणि आता आपण भाजीसाठी फोडणी देऊया। फोडणीसाठी मी तेल टाकलेलं आहे आणि आता कढीपत्ता टाकते। टोमॅटोही टाकू शकता तुम्ही, आज टोमॅटो नव्हते माझ्याकडे। हे बघा, असं गरम मसाला, हळद आणि लाल तिखट त्या मसाल्याबरोबर घेतलेला आहे मी। तेलामध्ये ते चांगलं तळून घ्यायचं, चांगलं तेल सोय तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं, तो मसाला फ्राय करून घ्यायचं। तेल असं वेगळं व्हायला लागलं मग त्याच्यामध्ये, हे बघा अशा प्रकारे पाणी टाकून घ्यायचं। आपल्याला भाजी जेवढी लागते तेवढं प्रमाणानुसार पाणी टाकायचं, कोणाला घट्ट लागते कोणाला पातळ लागते। मी जरा घट्टच भाजी करणार आहे, घट्टच छान भाजी लागते वड्यांची, त्यामुळे 2 ते 2.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि आता वड्या तयार करू। तोपर्यंत 1 चमचा तेल टाकायचं, त्यामुळे वड्या मऊ होतात मसाले। लाल तिखट, हळद आणि मीठ आणि थोडंसं ओवा टाकते, ओव्यामुळे वड्यांना एकदम छान टेस्ट येते। अशा प्रकारे वड्या करून पहा तुम्ही, खूपच छान लागतात। आणि त्यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं पीठ। जास्त घट्ट करायचं नाही, थोडंसं पातळसरच पीठ लागतं वड्यांना, त्यामुळे वड्या मस्त मऊ होतात। जास्त घट्ट केलं तर वड्या जास्त जड होतात आणि लवकर शिजतही नाही।
मधून कच्चा कच्चा अशा वाटतात, त्यामुळे एक चमचा तेल घालायचं आणि पीठ थोडंसं असं पातळसरच करायचं। अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे आपलं वड्यांचं। आणि आता पाहूया उकळी आली, उकळी आलेली आहे आपली भाजीला। त्यामध्ये अशा प्रकारे वड्या तोडून टाकायच्या हाताने, उकळीमध्येच तोडून टाकायच्या, म्हणजे त्या छान शिजून येतात लगेच, चिटकत नाहीत खाली। अशा प्रकारे वड्या छान तोडून टाकायच्या, खूप छान होते। अशा प्रकारे भाजी तुम्ही करून पहा एकदा, आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा किती छान भाजीचा कलर आलेला आहे, मस्त मऊ अशा वड्या होतात ह्या। दोन मिनटानंतर लगेच वड्यावरती येऊन जातात शिजून, याला टाकल्याबरोबर हलवायचे नाही। दोन मिनटांनी खोलून पाहूया आणि बघा वड्या आपल्याशा वरती आलेल्या आहेत, अजिबात चिटकलेल्या नाही। अशा प्रकारे छान वरती आलेल्या आहेत सर्व वड्या। आणि आता ह्या शिजलेल्या नाहीत, अजून याला 5 मिनटे आपण झाकून ठेवूया। 5 मिनटं झालेली आहेत, बघा किती छान भाजी झालेली आहे, खूप छान सुगंधही येतो आहे। आणि भाजीचा रंग बघा तुम्ही, आणि वड्या बघा किती सुंदर झालेल्या आहेत, खूपच छान झालेली आहे भाजी। चला तर आपण आता सर्व करूया। बघा अशा प्रकारे वड्या आहेत ह्या। तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या वड्या करू शकता। तयार आहे आपली वड्याची भाजी, पहा किती छान दिसती आहे। लॉकडाऊनमध्ये तुम्हाला चिकन मटण खाण्याची इच्छा झाली असेल तर ही भाजी करून खा। आणि कशी वाटली ही रेसिपी आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, धन्यवाद।